विदर्भात एकूण क्षेत्राच्या तीस टक्के क्षेत्र कापसाखाली आहे परंतु नेहमी कीड व निसर्गाच्या अवकृपेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही या शेतकऱ्यांना विविध योजना व किडीचे व्यवस्थापन यांची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाने ग्रामीण भागात मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावी अशा सूचना पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्या मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने केंद्रीय कापूस संशोधन संस्था कापूस संचालनालय विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय व पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सौजन्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन शहरातील वसंतराव नाईक स्मृती सभागृह येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ वायजी प्रसाद ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ सी डी माई डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व्ही एम भाले कापूस संचालनालयाचे संचालक ए एल वाघमारे विलास खर्चे जी वेणुगोपाल कृषी सहसंचालक रवींद्र भोसले आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था उंचावली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महात्मा गांधीचे गाव बनाव देश बनाव या संकल्पनेस न्याय देऊ शकू असे श्री केदार यांनी सांगितले या विचारधारेचे चिंतन व मनन करणे आजच्या काळाची गरज आहे शेतकरी देशाचे चित्र बदलवू शकतो त्यासाठी शेतीसोबत पूरक व्यवसाय करावा देशातील सत्तर लाख शेतकरी कापूस उत्पादन करतात परंतु त्यांना आधुनिक तंत्रज्ञान व किडीचे व्यवस्थापनाबाबत माहिती नसल्याने त्यांना दरडोई उत्पन्नात घट होत असते यासाठी कृषी विभागाने ग्रामीण भागात प्रसार व प्रचार करून शेतकऱ्यांना याबाबत माहिती द्यावी असे ते म्हणाले बसने मीटिंग बुलायची क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो बार-बार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू